त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबक नगर परिषदेचे श्राद्ध घालून मुंडन आंदोलन करण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भाडांगे यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबक नगर परिषदेस शुक्रवारी निवेदन देण्यात आले. या निवेदनात कंत्राटी सफाई कामगारांना येत्या 10 तारखेपर्यंत कामावर न घेतल्यास दिनांक 10 ऑक्टोबर रोजी त्र्यंबक नगर परिषदेचे श्राद्ध घालून मुंडन आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल भाडांगे यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल भाडांगे, तालुकाध्यक्ष नानासाहेब दोंदे, राम दोंदे, सतीश भालेराव, राहुल आलाटे आदी उपस्थित होते. नमस्कार. खरं तर आज त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये यायचं कारण असं आहे, गेले 6 महिन्यापासून त्र्यंबकेश्वरमध्ये कंत्राटी कामगार घरी बसलेले आहे, त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे, त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली. याला सर्वस्वी जबाबदार आहे त्र्यंबके नगर परिषदेचे कॉन्ट्रॅक्टर. खरं तर सीओंना आम्ही मागे निवेदन दिले, आमच्यावर 353 दाखल झाली, आम्ही 19 दिवस सेंट्रल जेलला राहून आलो. माननीय कामगार मंत्री बच्चेगुरू साहेबांच्या दालनात बैठक पण झाली, पण दरवेळीप्रमाणे प्रशासकीय अधिकारी असो त्यांचे कागदी घोडे नाचतच असतात, मात्र कामगारांना काही न्याय मिळत नाही. मात्र आत्ताच आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलं, सीओ साहेबांशी चर्चा झाली, त्यांनी पॉझिटिव्ह चर्चा केलेली आहे. पण ह्या चर्चेअंती असं लक्षात आलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टरचा कोणीतरी बोलवाता धनी आहे आणि त्याच्या चालीवर तो कॉन्ट्रॅक्टर नाचत आहे आणि जाणून बुजून ह्या कामगारांना कामावर घेत नाही. खूप अडचणी आहे, खूप प्रॉब्लेम आहे. पण आज सीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 10 तारखेपर्यंत जर ह्या कामगारांना कामावर घेतलं नाही आणि माननीय कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त यांचंसुद्धा पत्र आहे का हा जो कंत्राटी हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरने किमान वेतनानुसार पेमेंट देत नाही, PF भरत नाही, ह्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं असं पत्र असतानासुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जात नाही आहे. कागदी घोडे नाचवले जात आहे, मात्र कामगारांचा अन्याय मात्र कमी होत नाही आहे. आज पत्र दिलेलं आहे की जर 10 तारखेपर्यंत जर या कामगारांना कामावर घेतलं नाही तर आम्ही ह्या त्र्यंबक नगर परिषदेचं श्राद्ध घालून मुंडन आंदोलन करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.